Good morning, friends. In the last lecture, we have seen why Pompa's tail, which comes under Canterbury Tales. Today, we will start with the new story, which comes under Canterbury Tales, which is written by Geoffrey Chaucer. Today's tale is the Partner's Tale of the Three Raiders. So, starting of this story, there is actually mentioned in the prologue of the story that there is mention of the partner's nature. Actually, he was not so much pure or moral by the nature, but still he wanted to tell the story which has something related with the moral. So it is somewhat different than his actual character or actual personality of the partner. So in the starting of the partner's tale, there is mentioned that there are three young revelers. They are always enjoying all their day in eating, drinking and enjoying. जी हाँ, story मध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे की partner ही अशी व्यक्ती होती जी moral corrupt होती, तरी देखील ती दुसऱ्यांना सांगताना moral ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे त्याच्यामध्ये असलेली controversy या स्टोरीच्या माध्यमातून किंवा याबाबतच्या माध्यम या स्टोरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो की हे तीन मित्र असतात आणि ते सतत दंगाखोर प्रवृत्तीचे असतात. ड्रिंक करणं, खाणं आणि एन्जॉय करणं याच गोष्टी ते फक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ते ऑलवेज टुगेदर इन एनी वे अँड एनी वेअर एनी प्लेस. सो वन डे दे थ्री वेअर सिटिंग ॲट वन प्लेस अँड दे ऑब्झर्व समवन वॉज डेड अँड द फ्युनरल सेरेमनी वॉज गोईंग ऑन. वन ऑफ देम फ्रॉम द थ्री आस्क अनादर टू दॅट वॉट इज गोईंग ऑन अँड हू इज डेड. सो द आन्सर वॉज दॅट इट वॉज नथिंग बट ही वॉज अवर फ्रेंड. सो दे थिंक दॅट हू ॲक्च्युली बाय होम ही वॉज डेड. सो द आन्सर वॉज द डेड अँड आफ्टर लिसनिंग द आन्सर दे थ्री डिसाइड्स टू रिवेंज द डेथ. म्हणजे त्यांना असं समजतं की त्यांचाच एक मित्र मरण पावलेला आहे आणि ते मरण पावण्याचं कारण डेथ आहे, म्हणून ते काय करतात ठरवतात की आपण डेथचा रिवेंज घ्यायचं ठरवतात. आणि फॉर द रिवेंजिंग दे थ्री वेअर ॲक्च्युली वॉन्टिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस फॉर फाइंडिंग द डेथ फॉर अ लॉंग जर्नी. आफ्टर अ लॉंग जर्नी दे स्टॉप्स वन प्लेस. देर वॉज अँड वन ओल्ड मॅन. दे थ्री आस्क टू द ओल्ड मॅन दॅट वेअर वी कॅन फाइंड द डेथ. सो द ओल्ड मॅन्स आन्सर वॉज दॅट आय एम अलाइव्ह बिकॉज दे नॉट टेक मी विथ हिम. म्हणजे मी आता जिवंत आहे कारण मला डेथ आतापर्यंत नेलेलं नाही असं उत्तर असतं. अँड द ओल्ड मॅन ॲक्च्युली गिव्ज द इन्फॉर्मेशन दॅट यू विल गो टू द टू दॅट ओक ट्री देअर यू कॅन फाइंड द डेथ. तो असं म्हणतो की तुम्ही त्या मोठी पाशी जावा जिथे तुम्हाला डेथ मिळू शकते, तिथे तुम्हाला डेथ फाइंड आउट होऊ शकते. मग तिथं असं आन्सर आल्यानंतर दे थ्री गोज टू दॅट ओक ट्री अँड दे ॲक्च्युली सीज सम कॉइन्स, गोल्ड कॉइन्स अंडर दॅट ट्री. म्हणजे तिथे गेल्यानंतर त्यांना सोन्याचे काही कॉइन्स असतात त्या ठिकाणी आणि ते पाहिल्यानंतर त्यांचं मन अचानक बदलतं. अँड दे डिसाइड्स इट इज नॉट सेफ टू ऑल द ट्रेजर टू ब्रिंग ऑल द ट्रेजर इन द विलेज इन द डे टाइम ऑफ डे ऑन इन डे. सो दे ऑल डिसाइड दॅट वी विल ब्रिंग ऑल दिस गोल्ड कॉइन्स ऑल दिस ट्रेजर ॲट द नाईट टाइम इन द डार्कनेस. म्हणजे त्यावेळी ते ठरवतात की इथं जे गोल्ड ट्रेजर आपल्याला सापडलेला आहे तो सकाळी तर आपण नेऊ शकत नाही, आपण काय करू संध्याकाळच्या नंतर हा सगळा ट्रेजर घेऊन आपापसात वाटून घेऊ. सो दिस वॉज द डिसिजन टेकन बाय ऑल थ्री ऑफ देम. बट ऑल द टाइम हॅज टू पास. म्हणजे आता तर सकाळ असेल, संध्याकाळपर्यंत त्यांना वाट पाहायची असते. सो वन ऑफ देम फ्रॉम द थ्री यंग रेवलर्स डिसाइड्स दॅट वन विल गो इन विलेज अँड ब्रिंग सम वाईन अँड फूड फॉर ऑल ऑफ देम. म्हणजे त्याच्यापैकी एक जण ठरवतो की एकाने गावामध्ये जायचं खाण्यासाठी आणि ड्रिंक करण्यासाठी वाईन तिथून घेऊन यायची. मग तसं झाल्यानंतर हे दोघे एका ठिकाणी बसलेले असतात. पण
was in the village to bring the wine and the eating food. So on the journey from that place to the village, one young ruler was thinking that all the treasure will be actually separated in three of them. So if I will use any tree to kill them, then all the treasure will be of mine. म्हणजे त्याच्या मनात असं येतं की जर हे ट्रेजर तिघांच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे, जर मी कोणतीतरी ट्रिक वापरली तर हे ट्रेजर सगळं मलाच मिळेल. दॅट टाइम ही डिसाइड्स दॅट ही ब्रिंग्स थ्री बॉटल ऑफ वाईन्स अँड मिक्स अ पॉइजन इन टू बॉटल्स, रिमेनिंग ओनली वन विच इज सेफ फॉर हिम. अँड देन ही कम्स बॅक टू दॅट ओक ट्री अँड ऑन द वे टू रिटर्निंग फ्रॉम द विलेज टू ओक ट्री the another remaining two friends also decides to kill the first one who went to bring violent food for them. म्हणजे त्यावेळी हे दोघे असतात ते पण ठरवतात की आपण याला मारून टाकायचं, जेणेकरून हा सगळा ट्रेजर आपल्या दोघांनाच मिळेल. सो इट वॉज ऑल द प्लॅनिंग मेड बाय थ्री ऑफ देम डिफरंटली. व्हेन एवर ही कम्स बॅक टू दॅट ट्री द टू फ्रेंड्स किल्स टू हिम and after enjoying the killing to his friend, he actually drinks the wine, the bottle of wine which was actually mixed with the poison, and three of them died on that tree or on the beneath of the tree. So it is nothing but three of them were died near that tree. सो याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तिघं पण ट्रिक वापरतात, एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्या तिघांच्या ट्रिकमुळे हे दोन्ही त्यांना मारतात आणि हा दोन वाईन असतात बॉटल असते वाईनच्या, त्याच्यामध्ये पॉइजन असल्यामुळे हे दोघं पण मरतात, म्हणजे तिघी पण त्या झाडाकडे मरून पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो इन द होल स्टोरी मोरल इज दॅट ग्रीड इज द इव्हिल ऑफ एव्हरीथिंग. सो इन द होल स्टोरी द मेसेज इज गिवन बाय द पार्टनर दॅट ग्रीड इज नथिंग बट रिलेटेड विथ द डे. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची हव्यास असेल तर त्याच्यामध्ये मग ते एक प्रकारे डेथकडे जाण्याचा मार्ग असतो. आपण एखाद्या गोष्टीची जास्त प्रमाणात हाव केली तर त्याच्यामधून अशाच प्रकारचा परिणाम दिसत असतो. सो इट इज इनडायरेक्टली मेसेज गिवन फ्रॉम द टेल ऑफ द पार्टनर. सो दॅट ऑल द मेसेज इज दॅट यू रीप वॉट यू सॉ. म्हणजे आपण जे पेरतो ते सोबत असतं. सो इट इज अ होल समरी ऑफ द स्टोरी द पार्टनर्स एंड द थ्री रिवर्स. सो थँक्यू व्हेरी मच.